अस्मिता अस्मिताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण एक छान रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी तुम्ही माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राइब नसेल केलं तर नक्कीच करा। आज आपण रेस्टॉरंट स्टाइल बटर चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। खूप सोपी आहे ही रेसिपी बनवायला, चला तर मग वेळ न लावता बघूया त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते। 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, 100 ग्रॅम दही, इथे सर्व मसाले आहेत, त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड। हे सर्व साहित्य आपल्याला चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लागणार आहे। चार कांदे घेतलेले आहेत, मोठ्या स्लाइस करून घेतलेले आहेत, तीन टोमॅटो कापून घेतलेले आहेत छोट्या तुकड्यांमध्ये, तीन चार लवंग आणि तीन चार विलायची आहेत अख्खी, चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि चार पाच छोटे तुकडे आहेत आल्याचे, 15-20 काजू आहेत, कोथिंबीर अर्धा बाऊल, तीन चमचे दुधावरची साय आहे, तीन चमचे बटर, एक चमचा कसुरी मेथी, एक चमचा टोमॅटो सॉस लागेल, एक चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा मिरची पावडर आणि तेल लागेल तळायला। बटर चिकन बनवायच्या दोन मेन प्रोसेस आहे। पहिली मेन प्रोसेस जी आहे, चिकन हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि सेकंड प्रोसेस चिकनसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण बनवणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात, त्यासाठी मी दही टाकते आहे, त्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊयात, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धन्याची पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, जिऱ्याची पावडर मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित चिकनमध्ये। थर्टी मिनिटसाठी आता आपण याला मॅरिनेट करणार आहोत, एका साईडला ठेवून देऊयात आता आपण हे। सेकंड स्टेप आपली जी आहे मसाला बनवायची, ती आता आपण करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवले आहे, दोन चमचे तेल टाकून घेते आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता बटर टाकून घेऊयात। बटर पूर्ण नाही वापरते मी, अर्धच घेतलं आहे, अर्धा बटर आपण चिकन फ्राय करायला वापरणार आहोत। बटर मेल्ट झालेलं आहे, त्यामध्ये कांदे टाकूयात आता, लसूण आणि आलं टाकलं त्यामध्ये आता, लवंग, विलायची, व्यवस्थित परतून घेऊयात कांदे। कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूयात, काजू टाकूयात। आता आपण झाकण बंद करून देऊयात आणि कांदा आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट होईपर्यंत कुक करून घेऊयात 4 ते 5 मिनिटे लो फ्लेमवर। 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत, बघूयात आता कांदा आणि टोमॅटो एकदम मस्त झालेला आहे, शिजला आहे सॉफ्ट। आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत, मीठ एक चमचा, मिरची पावडर एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी। आता आपण गॅस बंद करून देऊयात, मसाला आपण गार होऊ देऊयात, तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात। एक पॅन ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये आता मी एक चमचा तेल घातलं, बटर घालूयात जे आपण काढून ठेवलं होतं आधी, दोन चमचे बटर घातलं,
चिकन टाकूयात त्यामध्ये आता। गॅसची फ्लेम मीडियम आहे, चिकन कुक करून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत। झाकण बंद करून देऊयात आता आपण। कांदा टोमॅटोचं मिश्रण गार झालेलं आहे, त्याला आता आपण ग्राइंड करून घेऊयात। एक स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची। तुम्ही याला पाहिजे तर गाळूही शकता, तुम्हाला खूप फाईन हवं असेल तर, पण मी हे असंच वापरणार आहे मिश्रण। बघूयात चिकन कुक झालं आहे की नाही। एक 10 मिनिटे झालेले आहेत। तुटतं आहे दाबल्याबरोबर, म्हणजे चिकन हे कुक झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून देऊयात। तीच पॅन आपण वापरली आहे ज्याच्यामध्ये आपण मसाला बनवलेला कांदा टोमॅटोचा। आता त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकणार आहोत। नंतर 3 मिनिटे मसाला फ्राय करून झालेला आहे। यामध्ये आता आपण फ्राय केलेलं चिकन घालूयात। व्यवस्थित चिकन मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये। मस्त सुगंध दरवळतो आहे चिकनचा आणि मसाल्याचा। टोमॅटो केचप घालूयात 1 चमचा। टोमॅटो केचप त्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे बटर चिकनचा, यामुळे त्याची टेस्ट वाढते चिकनची। कसुरी मेथी टाकूयात 1 चमचा चोळून। कसुरी मेथीमुळे चिकनचा फ्लेवर आणखी छान होतो। कधीही ती चोळूनच टाकायची आहे हातावर। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये थोडं पाणी घालूयात आता आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात। अर्धा ग्लास पाणी मी घातलं। फ्रेश क्रीम ॲड करून घेऊयात यामध्ये। तुम्ही अमूलचं क्रीमही वापरू शकतात। मी इथे दुधावरची साय वापरलेली आहे। 3 चमचे क्रीम मी घातलं। व्यवस्थित क्रीम मिक्स करून घेऊयात चिकनमध्ये। जबरदस्त दिसतं आहे आपलं चिकन। आता आपण याला झाकण ठेवून एक उकळी आणून घेऊयात। एक उकळी आणून झालेली आहे चिकनला। 10 ते 12 मिनिटे कुक केलेलं आहे मी। थोडी कोथिंबीर घालूयात त्यावर। बटर चिकन रेडी आहे, त्याला सर्व्ह करूयात आता। गॅसची फ्लेम बंद करूयात। सर्व्ह करून घेऊयात आता। सर्व्ह करून घेतलेलं आहे, आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूयात गार्निशिंगसाठी। बटर टाकूयात थोडं। थोडं क्रीम मी साईडला काढून ठेवलं होतं, ते क्रीम घालूयात त्यावर आता। रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बनवून रेडी आहे। खूप यम्मी झालेली आहे ही डिश। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित। धन्यवाद।